तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण एखाद्या बहुभुजाकृतीचे क्षेत्रफळ काढावया शिकलो आहोत आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहू तुम्ही दिसत असलेल्या रंगीत आकृत्यांचे क्षेत्रफळ काढू शकता का चला पहिल्या आकृतीपासून सुरुवात करूयात ही एक बहुभुजाकृती आहे ज्याचे क्षेत्रफळ आपण मागील व्हिडिओमध्ये मा शिकलेल्या सूत्राद्वारे काढू शकतो जर आपण या आकृतीच्या या बिंदूंना एका सरळ रेषेत जोडले तर तुम्ही पाहू शकता की आपल्याला तीन त्रिकोण मिळतात ज्यांना आपण क्रमशः त्रिकोण एक त्रिकोण दोन आणि त्रिकोण तीन अशी नावे देतो त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र तुम्ही सांगू शकाल का त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र पाया उंची असते आपल्याला त्रिकोण एकच्या पाया आणि उंचीची मापे माहीत आहेत का प्रश्नात दिलेल्या माहितीवरून आपल्याला माहीत आहे की दोन बिंदूंमधील अंतर एक इंच आहे ज्यामुळे आपण त्रिकोण एक ची उंची एक इंच तर पायाची लांबी दोन इंच आहे असे म्हणू मनु शकतो म्हणून याच्या मदतीने आपण त्रिकोण एक चे क्षेत्रफळ काढू शकतो जे की एक चौरस इंच आहे अशाच प्रकारे आपण त्रिकोण दोन आणि तीन ची उंची आणि पाया यांची लांबी काढून त्यांचे क्षेत्रफळ काढू शकतो ज्याच्या बेरजेच्या रूपात आपल्याला पहिल्या आकृतीचे जे पाच क्षेत्रफळ मिळते चौरस इंच आहे या, आता आकृती दुसरी पाहूयात तर आता या स्थितीमध्ये आपण या आकृतीचे क्षेत्रफळ कसे काढणार चला पाहूयात आपण पाहू शकतो की ही हिरवी आकृती एका चौरसाने घेरली आहे ज्याच्या आतमध्ये हिरव्या आकृती व्यतिरिक्त आपल्याला तीन त्रिकोण दिसत आहेत ज्यांना आपण क्रमशः त्रिकोण तीन त्रिकोण चार आणि त्रिकोण पाच अशी नावे देऊ ज्यांच्या लांबी आणि उंचीचे माप आपण सहजतेने काढू शकतो त्यांचे क्षेत्रफळ अशा प्रकारे काढता येऊ शकते आणि नंतर चौरसाच्या एकूण क्षेत्रफळातून तिन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची बेरीज वजा केल्यानंतर आपल्या आकृतीचे क्षेत्रफळ मिळेल चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल हे तुम्ही सांगू शकाल का अगदी बरोबर चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी चार इंच आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ सोळा चौरस इंच असेल ज्याच्या मदतीने आपल्याला हिरव्या आकृतीचे क्षेत्रफळ आठ चौरस इंच मिळते आज या व्हिडिओमध्ये आपण बहुभुजाकृतीच्या क्षेत्रफळावर आधारित उदाहरणे पाहिली